तुम्हाला असं सांगेन की 25 वर्ष कामाला झाली, आजही आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की फक्त आम्ही 5 तास काम केले, म्हणजे इतकं काम करायचंय. कारण वर्षानुवर्षाच्या परंपरा अशा चुटकीसरशा बदलत नसतात, पण कुणीतरी सुरुवात करायला हवी. मग आपण व्यवसाय शिक्षण मुलांना दिलं पाहिजे असं आम्ही ठरवलं, आणि म्हणून आमच्या संस्थेचे सगळे लोक हे पाबळला विज्ञानाश्रमामध्ये जाऊन आले. स्वतः कालबाग सर आमच्याकडे बरेच वेळा येऊन गेले. आणि मग आता शिक्षणाची खरी गोष्ट अशी आहे की नेहमी आम्ही शिक्षण याचा एक असा साचा करतो की सगळीकडे सारखं, खरं असं नाही आहे. प्रत्येक मूल वेगळं आहे. आज आमची काय सिस्टीम आहे, सगळा वर्ग 60 मुलांचा एक भला मोठा चेहरा आणि मग आम्ही शिकवतो असं नाही आहे. प्रत्येक मुलाला स्वतःचं व्यक्तिमत्व आहे आणि प्रत्येक मुलाच्या गरजा वेगळ्या आहेत, स्वभाव वेगळा आहे, वातावरण वेगळं आहे, त्याची मनाची बैठक वेगळी आहे. या सगळ्याला कुठेतरी आपण रोजच्या दैनंदिन अध्यापनामध्ये समाविष्ट करून कसं घेऊया याच्या विचाराला सुरुवात झाली. आणि मग इथला मुलगा शहरात जायला काही हरकत नाही, पण तो मालक म्हणून गेला पाहिजे. तो गुलाम म्हणून नाही जाता, भांडी घासायला नाही जाता कामा, घरगडी म्हणून नाही जाता कामा, तर तो मालक म्हणून गेला पाहिजे. आणि म्हणून व्यवसाय शिक्षणाचं एक प्रारूप तयार केलं. आता आजकाल आम्ही व्यवसाय शिक्षण म्हटल्यावर लगेच आमच्या ह्याच्यात काय स्कूटर दुरुस्ती, स्टो दुरुस्ती, पण म्हटलं नाही, ग्रामीण भागामध्ये ग्रामीण समृद्धीवर आधारित व्यवसाय जर मुलांना दिले तर मुलांच्या हातामधल्या कौशल्यांना संधी मिळेल. आणि म्हणून आम्ही आमच्याकडे आता 5वीपासून 10वीपर्यंत ग्रामीण तंत्रज्ञान या नावाचा विषय आम्ही त्यांना शिकवतो. मूलभूत तंत्रज्ञानाचा परिचय असं त्याचं नाव आहे, परंतु त्याहीपेक्षा त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर, होम सायन्स, पॅथॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट असे 4 विषय आहेत. तुम्हाला गंमत सांगते, 5वीपासून त्याचं चक्क अभ्यासक्रम आम्ही तयार केलेला आहे. याच्यामुळे मुलांना इतका आनंद होतो की मुलं वर्गातनं आनंदाने धावत बाहेर जातात. त्याच्यामुळे काय काय परिणाम झाले, आमच्या शाळेमध्ये तुम्ही मोकळ्या वेळेत आलात तर एक भला मोठा समुदाय हा लायब्ररीत गर्दी करून असतो, असं दृश्य शाळेत दिसत नाही. किंवा मुलं शाळा सुटली तरी एक तासभर शाळेभोवती रेंगाळत असतात, आणि शाळा सुरू व्हायच्या आधी 2 तास शाळेत येतात आधी, आणि मग त्यांचं ती काम करत असतात. कोणी झाडाखाली काम करत असतो, कोणी वर्कशॉपमध्ये काम करत असतो, कोणी आमचा इथे स्टॉल लागलेला आहे शाळेचा, संस्थेचा, तर कोणी इलेक्ट्रिकल उपकरणं बनवत असतो, कोणी वेल्डिंग करत असतो. त्यामुळे शाळेमध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू आमच्या मुलांनी बनवलेल्या आहेत. शाळा म्हणजे काजव्याने भरलेलं एक झाड असतं असं मला नेहमी वाटतं. प्रत्येक माणसामध्ये हे त्याच्या अंगीभूत स्फुल्लिंग असतं. त्या विद्यार्थ्याला त्याच्या मनात जे काही आहे, त्याला ज्या प्रकारचं शिक्षण हवं आहे, त्या प्रकारचं वातावरण निर्माण करून द्यायचं काम फक्त संस्था करत असते. ज्यावेळेला काजवे प्रकाशतात त्यावेळेला पावसाचे दिवस जवळ आलेले असतात, आभाळ भरून आलेलं असतं, आणि अशा वातावरणातच काजव्यांचा प्रकाश आपल्याला दिसतो. समाजामध्येही असंच आहे की माणूस, कुटुंब आणि गाव यांच्या तांत्रिक गरजा भागवणारं तांत्रिक शिक्षण ही शाळा देते. म्हणजे काय, तर बलुतेदारी सिस्टीम आपल्याकडे बंद पडली, व्यवस्था बंद पडली, माणसाच्या गरजा त्याच कायम राहिल्या, पण त्या पुरवणारी नवीन व्यवस्था समाजामध्ये निर्माण झाली नाही. ती शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण केली गेली पाहिजे असं आम्हाला स्पष्टपणे वाटतं. यासाठी 5वी ते 7वीला जीवनोपयोगी शिक्षण असा एक अभ्यासक्रम सुरू आहे. 5वी ते 8वी याला इंट्रोडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी म्हणजे मूलभूत तंत्रज्ञानाचा परिचय असा अभ्यासक्रम सुरू आहे. 10वीनंतर डिप्लोमा इन बेसिक रुरल टेक्नॉलॉजी असा एक अभ्यासक्रम सुरू आहे, त्याला नॅशनल ओपन स्कूलची मान्यता आहे. दुसरा अभ्यासक्रम आहे त्याला SSC बोर्डाची आणि महाराष्ट्र शासनाची मान्यता आहे, V1 म्हणून तो ट्रेड आहे. हे सगळं शासनाच्या चाकुरीत बसून आम्ही काहीतरी वेगळे प्रयोग करतोय, क्रांतिकारी प्रयोग करतोय, वेगळे प्रयोग करतोय, हे ठीक आहे, पण ते शासनाच्या चाकुरीत राहून करतोय. शासन काही असं कधी म्हणत नाही की तुम्ही चांगले प्रयोग करू नका म्हणून. मला असं म्हणायचं आहे की आम्ही काहीही जगाच्या वेगळं करत नाही आहोत. आम्ही शासकीय रचनेमध्ये राहून, प्रणालीमध्ये राहून काम करतोय, आणि शासनाला हे हवं आहे. कोणीतरी चांगले प्रयोग करणारी माणसं त्यांना हवेत, हां, आणि आपल्याला शासनाला जर सिद्ध करून दिलं आपण की अरे हे शिक्षण, शैक्षणिक प्रयोग चांगले आहेत,
तर शासन ते स्वीकारायला तयार आहे. हां मगाशी त्याचा उल्लेखही इथे झाला की असं काय नेमकं काय करावं की हे शिक्षण कोणत्या पद्धतीने असावं, कसं स्वीकारावं का स्वीकारू नाही आत्ताचं शिक्षण, नसेल स्वीकार असेल तर काय करावं याची काही उदाहरणांसाठी आता हिनी सांगितलं की इथे तर एक विद्यार्थी डॉक्टर झाला त्यांनी पुन्हा शाळा काढली. ज्या मुलाला वडील नाहीत असा मुलगा कलबागांकडे त्याला पाठवला होता, 10 मुलं त्यांना डिप्लोमा देऊन आणली. त्या मुलाचा स्वतःचं वर्कशॉप आहे आणि गेल्या वर्षीचा त्याचा टर्नओवर 35 लाख रुपयाचा आहे. त्याला वडील नाहीत, हां अंगावरती घालायला सुद्धा कपडे नव्हते, त्याला तिथे नेऊन सोडला आणि 1 वर्षानंतर परत आणला. हां हा मुलगा काय काय करतो आहे, फॅब्रिकेशन वर्कशॉप आहे त्याचा, टर्नओवर 35 लाखाचा आहे, कॉम्प्युटर असेंबल करतो आहे. गावात पिठाची चक्की नव्हती, आम्ही जे 19 गावं सुरुवातीला घेतले त्यापैकी 15 गावांमध्ये पिठाची चक्की आणि किराणा मालाचं दुकान नव्हतं. तर गावातल्या लोकांकडून लोन घेऊन या मुलांनी पिठाची चक्की सुरू केली. आजी आजोबांना आजोबांना पीठ काढायला शिकवलं, आईला आणि आजीला चिक्की करायला शिकवली कारण मुलांनी चांगला खाऊ खाल्ला पाहिजे. आणि तिथल्या प्राथमिक शाळेमध्ये तो मुलगा चिक्की विकायला लागला. आज तो पुरवू शकत नाही चिक्की म्हणून त्याला हा व्यवसाय बंद करायला लागला. आणि चिक्की तयार करणं, चक्की चालवणं, कॉम्प्युटर असेंबल करून ते विकणं आणि सर्व्हिस देणं आणि फॅब्रिकेशन वर्कशॉप चालवणं, एक मूल जर उभं राहिलं अशा पद्धतीने तर त्या मुलामध्ये मी म्हटलं ना काजव्यासारखा त्यांचा अंगीभूत प्रकाश असतो, तो बाहेर पडला पाहिजे. त्यांच्यातलं स्फुल्लिंग जागं केलं तर तेवढंच काम फक्त ही संस्था गेले 30 वर्ष करते असं मला वाटतं. अशी खूप उदाहरणं देता येतील. तुम्ही तुमचा मुद्दा मांडत होतात वेगवेगळ्या स्वरूपाची ही मुलं कशा कशा पद्धतीची या वेगवेगळ्या अभ्यासक्रमातनं काय शिकतात काय करतायत, त्यांनी काही उदाहरणं दिली. पण त्यातला पहिला मुद्दा असा आहे की पाठ्यपुस्तक बरेच वेळा जवळजवळ महाराष्ट्रामधल्या सगळ्या शाळांमध्ये पाठ्यपुस्तक शिकवणं म्हणजे शिकवणं असं गृहीत धरलं जातं. आम्ही पाठ्यपुस्तकापेक्षा वेगळा पण काही अभ्यासक्रम म्हणजे आता भाषा शिकवायचे तर फक्त पाठ्यपुस्तकावर आम्ही कधी आधारित राहिलो नाही. म्हणजे 5वीला समजा 10 कविता असतील तर आम्ही मुलांना 40 कविता शिकवल्या, किंवा 5च कथा पाठ्यपुस्तकात असतील तर आम्ही 25 कथा सांगितल्या. म्हणजे एक वेगळं पुस्तक आमच्याकडे तयार होत गेलं. तसंच गणिताच्या विज्ञानाच्या बाबतीमध्ये पण आम्ही खूप उपक्रम केले. पण हे जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं की अगदी किती गंमत असते बघा, आमच्या इथे मी असं पाहिलं की नारळाचं झाड शेजारी आहे पण विद्यार्थी झाडू मात्र बाजारातनं 20 रुपये देऊन विकत आणतोय, का तर त्याला हिर काढता येत नाही. मग मी म्हटलं आपण इथपासून सुरुवात करूया, नारळाच्या पान हिर काढू आणि झाडू विणूया ना, काय हरकत आहे. आणि तुम्हाला गंमत सांगते की यामुळे शाळेतल्या मुलांच्या आज 400-400 कलमांच्या बागा आहेत. म्हणजे एका बाजू नुसतं शिकल्यावर आम्ही आता कुठेतरी नोकरी शोधणार आहोत हा स्वभाव त्यांचा कमी झाला. यांनी आत्ता सांगितलं की शाळेतला एक मुलगा डॉक्टर झाला, अर्थातच आम्हाला सगळ्यांना खूप कौतुक वाटलं. बरेच दिवस तो कुठे दिसला नाही म्हणून चौकशी केल्यावर असं लक्षात आलं की आमच्यापेक्षा सुद्धा इंटिरियर भागामध्ये तो प्रॅक्टिस करायला गेला. अच्छा, तुमचं पाहून एक आदर्श धरून. तर खऱ्या टाळ्या नंतर वाजवायच्यात त्या अशासाठी की प्रॅक्टिस करता करता त्याच्या असं लक्षात आलं की अरे जसं आपण चिखलगावला शिकताना तिथे शाळा नव्हती आणि म्हणून कुणीतरी शाळा सुरू केली, पण तेव्हा आपण किती बाईंवर डॉक्टरांवर शिक्षकांवर रागवत होतो, राग येत होता त्यांचा आपल्याला, पण इथे सुद्धा तशी गरज आहे म्हणून त्यांनी तिथल्या 9 गावातल्या लोकांना एकत्र केलं आणि त्यांनी गावात शाळा सुरू केली आणि त्याच्या शाळेचा निकाल आमच्या शाळेपेक्षा पण जास्त लागतो. वा. आणि मला असं म्हणायचं की शिक्षणातून काय निर्माण होतं हे जेव्हा समाजाला दिसतं तेव्हाच समाजाचा शिक्षणावर विश्वास बसतो. त्याच्यानंतर एक मुलगी इंग्रजी आहे शाळेत म्हणून शाळेत येत नव्हती, तर आम्ही तिला असं म्हटलं की इंग्रजी तुझा पेपर द्यायचा नाहीस, इंग्रजीच्या तासाला बसायचं नाहीस आणि तू शाळेत यायचंस. मग तिला असेच 2-3 महिने गेले ती इंग्रजीच्या तासाला अजिबात बसायची नाही. मग ती म्हणली माझ्या मग मी काय करू या वेळेला, म्हणलं तू ग्रंथालयात जा, कुठले रिकामे सर असतील तर त्यांच्याशी गप्पा मारत बस, किंवा कोणाच्या तरी घरी जाऊन ये तुझ्या नातेवाईकांकडे. ती म्हणली नको मी तासाला बसते पण मी लिहिणार नाही. म्हटलं चालेल. हळूहळू ती परत 1 महिन्याने त्या शिक्षकांकडे गेली आणि असं म्हणाली मी लिहिलं आहे जरा बघताय का, तर तिने स्वतः मनाने इंग्रजीचा निबंध लिहिलेला होता. पण जी इंग्रजीला घाबरून शाळेत यायची नव्हती
तिने